लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचा परिसर असलेल्या सातपूर परिसरात गेल्या महिन्यात खड्ड्यांचा अक्षरशः साम्राज्य पसरले होते। अतिशय वर्दळीच्या या भागात खड्ड्यांमुळे छोटमोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढू लागले होते। खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असे आणि याच खड्ड्याच्या निषेधार्थ मनसे चांगलीच आक्रमक झालेली होती। मनसेने खड्ड्यामध्ये ढोल वाजवत गुलाल उधळत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं होतं आणि याच आंदोलनाला आता यश आलेलं असून गेल्या काही दिवसापासून सातपूरमधील या रस्त्याच्या दुरुस्तीला वेग आलेला आहे। सध्या या रस्त्याचं नूतनीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। मी ज्ञानेश्वर विठ्ठलराव बगडे, नाशिक शहर सरचिटणीस मनसे। आम्ही जवळजवळ एक महिन्यापूर्वी खड्डा बुजाव आंदोलन केलं होतं। त्या खड्ड्यामध्ये नारळ, गुलाल, ढोल, ताशे लावून तसेच माननीय आयुक्त साहेब, विभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन दिले होते व त्यांना खड्डे बुजवण्याचं म्हणजे एक माहिती दिली होती। त्या माहितीनुसार माननीय आयुक्तांनी व विभागीय अधिकारी यांनी तात्पुरते खड्डे बुजवले होते मुरुम वगैरे टाकून, परंतु आम्ही काही त्यांचा पाठपुरावा सोडला नाही। वारंवार त्यांना परत फोन केले, परत फॉलोअप घेतला, परत त्यांना जाऊन भेटलो व आज त्या मनसेच्या आंदोलनाला कुठंतरी यश आलेलं आहे। माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या आंदोलनाला व निवेदनाला निवेदनाची दखल घेऊन आज पपाया नर्सरी ते एक्सलो पॉइंट व इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते आशीर्वाद नगर या रस्त्याचे डागडुगीचे काम एकदम सुंदर प्रकारे केलेलं आहे। आता सध्या आपल्या नाशिक शहरामध्ये नगर चौक हे पद रिक्त असल्यामुळं माननीय आयुक्त साहेब हेच कारभार पाहत आहेत व त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, त्यामुळं मी त्यांचे धन्यवाद मानतो व त्यांनी जोपर्यंत नगर सेवक पद भरती होत नाही तोपर्यंत त्यांनी असे चांगले कामं करावीत अशी मी त्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। दरम्यान एक महिन्यापूर्वी याच रस्त्यावरून जाताना नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत होती। मनसेच्या आंदोलनानंतर आणि दिलेल्या निवेदनानंतर रस्त्याची डागडुजी वेगानं करण्यात आली आणि सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।